महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। देवळा तालुक्यातील खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाचा प्रारंभ माजी सैनिक तथा ज्येष्ठ वारकरी जयराम शेवाळे व पंडित मल्हारी पवार यांच्या हस्ते करण्यात आला। खामखेडा येथील ज्येष्ठ नागरिक कारभारी नारायण शेवाळे, जयराम आनंदा शेवाळे, प्रकाश शंकर शिरोरे यांना कोविड-19 ची लस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे। सर्व 60 वर्षांवरील काही नागरिकांनी कोविन या ऍप वर त्यांची नोंदणी केली होती, तर काही नागरिकांची नोंदणी ही प्राथमिक आरोग्य केंद्रात करून घेतली होती। आता दररोज संपूर्ण आठवडाभरात सकाळी 9 ते 5 या वेळेत खामखेडा व परिसरातील 60 वर्षावरील महिला पुरुष तसेच 45 व 59 या वयोगटातील आजारी व्यक्तींना देखील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस दिली जाणार आहे। तर पहिला डोस कोविड-19 ही लस घेतल्यानंतर परत 28 दिवसांनी दुसरा डोस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खामखेडा येथे येऊन लसीकरण करून घ्यावे आणि सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंदाकिनी दाणी यांनी केले आहे। या टप्प्यामध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच 45 ते 59 वयोगटातील विशिष्ट आजार झालेल्या व्यक्तींना कोविडची लस मिळू शकणार आहे। या लसीकरण केंद्रावर सर्वांना मोफत लस मिळणार आहे। या लसीचे शुल्क केंद्र सरकार संबंधित कंपनीला भरणार आहे। यावेळी वसाकाचे माजी संचालक अण्णा पाटील, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य संजय मोरे, बापू शेवाळे, सुनील शेवाळे, आरोग्य विभागाचे आरोग्य सहाय्यक गोकुळ पवार, स्वाती जाधव, शारदा केदारे, संजय भांबरे, शकील पिंजारी, मनोज पालपाटील आदी उपस्थित होते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी देवळा प्रतिनिधी महेश शिरोरे।